विठ्ठल दरबारी चोरी करणाऱ्या संशयितांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। एका महिलेसह दोन विधी संघर्ष बालकांना घेतले ताब्यात। संशयितांकडून दोन मंगल पोत केल्या हस्तगत। शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सवात महिलांच्या मंगळसूत्रांच्या चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयित महिलेसह दोन अल्पवयीन मुलगा व मुलीला पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचे दोन मंगलपोत जप्त केले आहेत। शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर बाळदे येथे 10 जुलै रोजी रविवारी भरलेल्या आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। याच गर्दीचा फायदा घेत अज्ञातांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत लांबवली होती। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस व शोध पथकाने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथील 25 वर्षीय संशयित महिलेसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 28,000 रुपये किमतीच्या 7 ग्रॅम वजनाचे सोन्याची दोन मंगलपोत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे, रोशनी पाटील, अनिता पावरा, शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, विनोद आखडमल, मुकेश पावरा, प्रशांत पवार आदींनी केली। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर।